सो कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं स्किन रुटीन आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी मेकअपचं सगळं सांगणार आहे. सो सगळ्यात पहिले मी तुम्हाला किट दाखवते माझे त्याच्यामध्ये काय काय आहे. सगळ्यात पहिलं आहे प्रायमर, त्यानंतर आहे फाउंडेशन, त्यानंतर आहे कन्सीलर, कॉम्पॅक्ट पावडर, ब्लेंडर, ब्रशेस, काजल, बिंदी टिकली, हे आहे हायलाइटर, मिनी लिपस्टिक्स. तर आता आपण पहिले तोंड धुवून घेणार आहोत. तर चेहरा धुवून झाल्यानंतर आपण मॉइश्चरायझर अप्लाय करणार आहोत. मॉइश्चरायझर अप्लाय करणं ही मस्ट आहे, कारण कोणताही मेकअप करायच्या अगोदर मॉइश्चरायझर लावलाच जातो, जेणेकरून मेकअपचा कुठलाही हार्मफुल इफेक्ट आपल्या चेहऱ्यावर नको व्हायला. मॉइश्चरायझर लावल्यानंतर आपल्याला प्राइमर लावायचा आहे. सर मेकअपचा सर्वात पहिला स्टेप प्राइमरच आहे, मस्ट आहे. फाउंडेशनच्या अगोदर प्राइमर लावलाच पाहिजे. आणि प्रत्येक स्टेपच्या मध्ये मध्ये 5-5 मिनिटाचा गॅप असायला पाहिजे. मॉइश्चरायझर लावल्यानंतर 5 मिनटं, प्राइमर लावल्यानंतर 5 मिनटं. आता आपण कन्सीलर लावणार आहोत. तुम्ही कन्सीलर पहिलं लावू शकता किंवा फाउंडेशन लावल्यानंतर लावू शकता. माझे डार्क सर्कल्स जास्त आहेत म्हणून मी आधी लावून घेते कन्सीलर. आणि पिगमेंटेशन एरिया, जिथं पिगमेंटेशन जास्त आहे त्या एरियाला पण मी लावून घेते. आणि नंतर ब्लेंडरच्या हेल्पने त्याला ब्लेंड करून घ्यायचं आहे. आणि आता फक्त टॅप टॅप करून घ्यायचं आहे ब्लेंडने. अजिबात त्याला क्रीमसारखं अप्लाय नाही करायचं, फक्त स्किनवर टॅप 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 मोशन करायचं आहे, कुठलाही दुसरा मोशन करायचं नाही. आणि आता 5 मिनटं थांबायचं आहे. आता मी फाउंडेशन अप्लाय करणार आहे. आणि हा फिटमीचा फाउंडेशन आहे, मॅट फाउंडेशन आहे, 128 शेड आहे आणि खूप छान आहे. माझ्या स्किनला सूट पण होतो आणि खूप छान ब्लेंड पण होतो. फाउंडेशन लावल्यावर खूप जणांना असं वाटतं की व्हाईट व्हाईट होती स्किन किंवा खूप वेगळं दिसतं, पण हा फाउंडेशन खूप छान आहे. तुम्ही पण ट्राय करून बघा. हे जे शेड्स भेटतात 128-130, तर त्या रेंजमध्ये तुम्ही बघा, खूप छान भेटतं. मला पण पहिले कळत नव्हतं कोणती शेड आणि काय घ्यायचं, कसं घ्यायचं फाउंडेशन. पण मी मीशोवरती एक कॉम्बो पाहिला होता, सो ते मी एकदा ऑर्डर केला. 200 रुपयेमध्ये मला 2 ब्लेंडर भेटले होते आणि एक फाउंडेशन होतं, एक कॉम्पॅक्ट पावडर होतं. सो हे सगळं मला त्याच्यामध्ये भेटलं होतं. सो ते मी ट्राय करून पाहिलं आणि ते सो आत्ता मी कॉम्पॅक्ट पावडर लावते सेट करायला. पूर्ण जो आता फाउंडेशन आणि कन्सीलर जो आपण लावला आहे त्याला सेट करण्यासाठी आपण कॉम्पॅक्ट पावडर लावतो. सो ते ब्रशने लावलेला कधीही चांगला. ते एक पॅड भेटतो त्यासोबत, त्याने लावू नका जास्त. एक ब्रश घ्या आणि ब्रशने तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर लावून घ्या, खूप छान सेट होतो. आणि आता काजळ. सो ही काजळ मी डोळ्यात घालायला नाही तर आयब्रो पेन्सिल सारखं त्याला यूज करणार आहे आयब्रो करेक्ट करण्यासाठी. मी काजळ का वापरते, कारण मला प्रॉडक्ट घेऊन नंतर त्याचा काहीच उपयोग होत नाही, कारण आपण डेली बेसिसला कधीच मेकअप करत नाही. आपण कधीतरी सणवार वगैरे असला किंवा कधी कोणता फंक्शन असला तरच आपण मेकअप वगैरे करतो. सो ते प्रॉडक्ट घ्यायचे आणि एक्सपायर होऊन फेकून द्यायचं, त्यापेक्षा आपले साधे सिंपल पद्धतीनं मी मेकअप करणार आहे. आणि तुम्ही पण असं ट्राय करू शकता. हे काय हार्मफुल नाही आहे, काही नाही आहे. फक्त करेक्ट करण्यासाठी तुम्हाला थोडंसं टचअप द्यायचं असतो. सो त्यासाठी तुम्ही एक पेन्सिल वेगळी घेण्यापेक्षा तुम्ही काजळ वापरू शकता. तर हेच काजळ मी
आयलाइनर म्हणून वापरणार आहे. सो पुढे तुम्ही बघाच. सो आत्ता मी हायलाइटर घेतलेला आहे. ज्या ज्या पॉइंटला आपल्याला हायलाइट करायचं आहे तिथे तिथे आपण हायलाइटर लावणार आहोत. थोडं थोडं लावायचं आहे. सो तुम्ही आता बघू शकता मी नाकावरती लावते तर किती शाईन येते. सो हेच मेन रिझन असतो की कोणाच्या पण फोटोमध्ये किंवा व्हिडिओमध्ये जेव्हा नाक असं चमकलेली दिसते तुम्हाला किंवा गालावरती असं चमकलेलं दिसतं तर तिथे हायलाइटर यूज केलं जातं. सो मी पण तेच करते आता. थोडंसं गालाला लावणार आणि थोडंसं नाकाला. सो आता मी एक छोटी लिपस्टिक घेतलेली आहे. लाईट पिंक कलरची लिपस्टिक आहे ज्याचा यूज करून मी आई मेकअप करणार आहे. सो सिंपल एक छोटासा आई मेकअप करणार आहे. मी आई शॅडो पॅलेट नाही घेतलेली. सो मी ह्यानेच थोडंसं छोट करून घेते. सो आता परत मी काजळ घेतलेला आहे. सर आयलाइनरचा रिप्लेस काजळ केलेला आहे मी, कारण मी शक्यतो आयलाइनर लावत नाही, यूज करत नाही. सो मी माझ्याकडे काजळ होता. सो ह्या व्हिडिओसाठी मी आयलाइनर लावते. सो आता मी लिपस्टिक लावत आहे. कोणत्याही शेडची तुम्ही लिपस्टिक लावू शकता जे तुमच्या चेहऱ्याला सूट होते. छोटीशी टिकली. सो मेकअप डन झालेला आहे. आता मी फिक्सर लावणार आहे. फिक्सरचा एक स्प्रे भेटतो, ते फक्त स्प्रे करायचं आपल्या चेहऱ्यावरती पूर्ण मेकअप झाल्यावरती. म्हणजे ते मेकअपला पूर्ण फिक्स करून देतं तुमच्या चेहऱ्यावर. सो हे तर कम्प्लीट मेकअप झालेला आहे. आणि हो, नथ राहिली तर आता आपण नथ पण लावूया. नथीशिवाय मेकअप काहीच नाही. महाराष्ट्रीयन लुक कसा येणार नथीशिवाय. सो नथ लावलेली आहे पण अजून पण काहीतरी कमी आहे. ओ माय कपडे. सो मी कपडे चेंज करून लगेच आले. सो माझा लुक तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. घरी केलेला साधा सिंपल मेकअप आहे आणि हा सिंपलचा किट मी घेऊन हा सिंपलचा मेकअप केलेला आहे. सो आजकाल फॅशन चालू आहे केस असं रिकामी सोडायचं. सो त्याच्यामुळे मी केस रिकामी सोडलेले आहेत. कोणाला अंबाडा लावायचा असेल तर ते अंबाडा लावू शकतात. माझी केस एवढी मोठी नाही आहेत आणि माझ्याकडे अंबाडासुद्धा नाही आहे. सो मी ते नाही लावलेलं आहे पण मी असं ट्राय केलेलं आहे. सो तुम्ही सांगा मला कसं वाटलं. संक्रांतीला हा लुक नक्की ट्राय करा. एकदम सिंपल आहे, सोबर आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. आणि हा मेकअप लुक तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. प्लीज प्लीज, खूप मेहनत लागली ह्याच्यामागे. इकडे अंशू आहे. मी ह्या व्हिडिओला आत्ताच एंड करते. सो सगळ्यांनी काळजी घ्या आणि संक्रांतीचे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आत्तापासूनच देते. सो बाय.